वेलकम टू शीतस रेसिपी। आजच्या जेवणामध्ये मी बनवलेले मस्त अशी गोडाची खीर, त्यानंतर नटम्म फुगलेल्या मऊसूद अशा घडीच्या चपात्या म्हणजेच पोळ्या, त्यानंतर ना अगदी साध्या पद्धतीने डाळ भात बनवलेला आहे, अगदी चवीला लागतो, त्यानंतर ना यासोबत खाता येईल अशी मस्त अशी चमचमीत टेस्टी अशी भरली मिरची। या सर्व रेसिपी मी या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता प्रथम आपण मिरची तयार करून घेणार आहोत। मिरचीसाठी आपण वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी एका कढईमध्ये 1.5 चमचा मी धणे टाकून घेतलेले आहेत, 1 चमचा जिरे टाकले, त्यानंतर अगदी 2-3 असे मेथीचे दाणे टाकलेले आहे। या मेथीमुळे या मिश्रणाला अगदी छान किंवा ह्या मिरचीला अगदी छान अशी चव येते। त्यानंतर 1 चमचा यामध्ये तीळ टाकून घेतलं आणि हे सर्व मसाले किंवा हे जे सगळे पदार्थ आहे ते छान असे भाजून घ्यायचे। भाजतानाच यामध्ये आपण खडे मसाले टाकणार आहोत, दालचिनीचा तुकडा, 2-3 लवंगा, 2-3 मिरे टाकून घ्यायचे, त्यानंतर 1-2 चमचे सुकं खोबरं टाकायचं। हे छान आपल्याला खरपूस हे मिश्रण भाजून घ्यायचं। भाजलेले हे सगळे पदार्थ आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि थंड करत ठेवायचं। त्याच कढईमध्ये पुन्हा 2 चमचे बेसनपीठ टाकून घ्यायचं। बेसनपीठ आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे, तेल किंवा कशाचाही वापर करायचा नाही आहे, अगदी कोरडंच हे छान तांबूस रंगावरती बेसनपीठ भाजून घ्यायचं, तेही काढून घ्यायचं। आणि आता आपण प्रथम जे मसाले भाजून घेतले ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले, त्यामध्ये लसूण टाकला, त्यानंतर आलं टाकायचं, कोथिंबीर टाकायचं आणि हे मिक्सरला छान असं फिरून घ्यायचं। पाणी न टाकता हे व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे। आता एका ताटामध्ये मी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि इथं छान अशा मिरच्या घेतलेल्या आहेत। या मिरच्या खूप जास्त तिखट नसतात, याला उभे असे कट मारले आणि यामधल्या शक्य तेवढ्या बिया काढून घ्यायच्या आणि व्यवस्थित ह्या छान अशा धुवून घेतलेल्या आहेत। आता एका ताटामध्ये आपण भाजलेलं बेसनपीठ घेतलं, त्यामध्ये जे वाटण वाटलेलं होतं ते काढून घ्यायचं, त्यानंतर यामध्ये अगदी थोडी हळद टाकून घ्यायची, आवडीनुसार लाल मिरची पावडर टाकायची। ह्या मिरच्या तिखट नसतात त्यामुळे तिखट तुमच्या आवडीनुसार यामध्ये टाकू शकता। त्यानंतर थोडीशी आमचूर पावडर टाकली त्यामुळे याला छान असा चटकदारपणा येतो। आमचूर पावडर नसेल तर यामध्ये तुम्ही थोडासा चाट मसाला टाकू शकता किंवा थोडंसं लिंबू पिळू शकता। त्यानंतर 1-2 चमचे दाण्याचं कूट टाकलं, हे व्यवस्थित मिक्स केलं आणि हे खूप जास्त कोरडं असतं त्यामुळे यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि थोडंसं ओलसर हे मिश्रण केलं आणि हा जो मसाला आहे तो छान ह्या मिरच्यामध्ये आपण भरून घ्यायचा। अगदी छान हा मिरच्यामध्ये भरून झाला की मस्त अशी मिरची लागते, चवीला अगदी मस्त होते, प्रवासातही आपण ही मिरची नेऊ शकतो। आता त्याच कढईमध्ये एक पळीभर तेल टाकून घेतलं, त्यामध्ये फक्त मोहरी टाकायची आणि ह्या मिरच्या टाकून छान ह्या तेलावरती आपल्याला परतून घ्यायच्या आहे। मिरच्या छान मिनिटभर या तेलावरती परतून घ्यायच्या, म्हणजे मिरच्याचे वरचं आवरण असतं ते थोडंसं जाडसर असतं त्यामुळे ते छान असं शिजलं जातं। आता ह्या मिरच्या छान शिजण्यासाठी यामध्ये अगदी 1-2 टेबलस्पून मी पाणी टाकलं आणि यावर झाकण ठेवलं आणि मधूनमधून हलवून ह्या मिरच्या शिजेपर्यंत आपल्याला फक्त ह्या मधूनमधून उघडून ह्याला छान असं परतत राहायचं। ही भरलेली मिरची आपली तयार झालेली आहे। आता आपण खीर बनवूया। त्यासाठी एका भांड्यामध्ये तूप टाकून घेतलं, त्यानंतर ना ड्रायफ्रूट्स आवडीनुसार टाकून घ्यायचे, थोडेसे चारोळी हे टाकायचे म्हणजे खिरीला छान चव येते आणि दिसायलाही खीर अगदी मस्त दिसते। त्यानंतर बारीक शेवया टाकायच्या, अगदी मिनिटभर हे छान ह्या तुपावरती परतून घ्यायचं आणि यामध्ये आता 1-1.5 ग्लास मी दूध टाकून घेतलेलं आहे। तुम्हाला कितपत खीर पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये तुम्ही दूध टाकू शकता। शेवयाची खीर आहे त्यामुळे थोडीशी पातळसरच ही छान लागते, खूप जास्त घट्ट करू नका, त्यामुळे इथं मी 1-1.5 ग्लास यामध्ये दूध टाकून घेतलेलं आहे। आवडीनुसार यामध्ये साखर टाकायची, इथं मी 2 टेबलस्पून साखर टाकलेले आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता साखर छान ह्यामध्ये मिक्स करून झाली की यामध्ये थोडंसं मी केशर टाकलेलं आहे, केशरमुळे याला छान एक प्रकारचा स्वाद येतो। या तुम्ही यामध्ये दूध मसाला असेल किंवा मसाला दुधाची जी पावडर असेल तीही तुम्ही टाकू शकता। याला छान उकळी आली की मग 1 चमचाभर मी यामध्ये वेलची पूड टाकलेले आहे आणि खिरीला 5 मिनटं मंद आचेवरती मी उकळत ठेवलेलं आहे। खीर छान दुसऱ्या गॅसवरती उकळत ठेवलेली आहे। आता एका गॅसवरती पुन्हा आपण कुकर ठेवलेला आहे। आता आपण भात करून घेणार आहोत। कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे, जिरे मोहरी टाकून घेतली, कढीपत्ता टाकला, 1-2 मिरच्याचे तुकडे टाकले, थोडासा हिंग टाकला आणि थोडीशी हळद टाकली आणि मिरच्या 1-1/2 मिनिटच या तेलावरती छान परतून घ्यायच्या आणि इथं डाळ आणि भात मी धुवून ठेवलं होतं तेही यामध्ये टाकून घ्यायचं। इथं तांदूळ आणि मुगाची डाळ वापरलेली आहे, भरपूर प्रमाणात मुगाची डाळ टाकायची म्हणजे वेगळी
डाळ किंवा वेगळं वरण करायची आवश्यकता नाही आहे. अशा पद्धतीने आपण मस्त असा डाळ भात करू शकतो. अगदी सिंपल पद्धतीचा आहे आणि अगदी मस्त लागतो. यामध्ये थोडेसे शेंगदाणेही टाकायचे, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, व्यवस्थित हा जो तांदूळ आहे किंवा हे डाळ तांदूळ आहे छान असं परतून घ्यायचं. यामध्ये आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं, चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आणि ह्या मिश्रणाला एक उकळी आणायची. मिश्रणाला छान उकळी येते तोपर्यंत यामध्ये थोडंसं साजूक तूप टाकायचं, म्हणजे हा भात अजूनच छान असा टेस्टी लागतो. वरूनही तूप घेण्याची गरज नाही, अगदी मस्त होतो. उकळी आली की मग याला झाकण लावायचं आणि कुकरची एक शिट्टी करायची आणि पुन्हा मंद आचेवर 5 ते 7 मिनिटं या भाताला छान असा मऊसूद शिजत ठेवायचा. आता भातही दुसऱ्या गॅसवर शिजत आहे, खीर आपली शिजून तयार झालेली आहे. आता आपण पटकन पोळ्या लाटून घ्यायच्या, म्हणजे चपात्या लाटून घ्यायच्या. आता तुम्ही म्हणाल की पीठ कधी मळलं किंवा कणिक कधी मळली, तर जेव्हा मिरच्या शिजत ठेवल्या होत्या त्या वेळामध्ये मी पटकनही कणिक मळून घेतलेले आहे. त्यामुळे ह्या बाकीचे पदार्थ होईपर्यंत आपलं पीठ छान मुरलं जातं आणि अगदी मऊसूद अशा आपल्या चपात्या म्हणजेच पोळ्या तयार होतात. अगदी मस्त हा स्वयंपाक तयार होतो. अगदी 20 ते 25 मिनिटांमध्ये 2-3 माणसाचा स्वयंपाक आपण आरामात करू शकतो. फक्त नियोजनबद्ध केलं तर अजिबात गडबड होत नाही आणि शिस्तीत मस्त असा आपला बेत तयार होतो. अगदी मस्त असा आपला स्वयंपाक तयार झालेला आहे, म्हणजे आजचा बेत तयार झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि यातल्या ज्या काही रेसिपी तुम्हाला आवडल्या असेल तर नक्की करून बघा. केल्यानंतर कमेंट करून कळवायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छान मस्त आणि टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.